नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील धडा 18 निर्णय हा आपण आज अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर सुनील विभूते. डॉक्टर सुनील विभूते हे प्रसिद्ध लेखक पण आहेत आणि प्राध्यापक पण आहेत. त्यांच्या 180 कथा या प्रसारित झालेल्या आहेत. किस्से शास्त्रज्ञांचे, विस्मयकारी विज्ञान कथा इत्यादी त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. शिवाय वर्तमानपत्रातून, नियतकालिकातून त्यांचे लेखही प्रसिद्ध आहेत. त्यांना त्यांच्या 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद इत्यादी आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे 80 अधिक व्याख्यानांचे प्रसारण झालेले आहे. विज्ञान विस्मयकारी विज्ञान कथा हे त्यांचे लेख हा त्यांचा प्रकाशित आहे. प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी रोबो हे एक यंत्र आहे, ते खूप लपटपट काम करतं, पण आता हे रोबो म्हणजे काय, ह्याचा शोध कुणी लावला, रोबो हे एक यंत्र आहे हे पहिल्यांदा 1913 स्पेरी जायरोस्कोप यांनी याचा शोध लावला. बघा हां, 1913 यांनी शोध लावला, परंतु 1932 लंडनच्या रेडिओ केंद्रावरून त्याचं प्रसारण झालं. आणि नंतर 1980 200 कामगारांना कामावरून काढून त्यांनी 50 रोबो बनवले आणि त्यामुळे खूप लवकर कामे व्हायला लागली. रोबो हे एक यंत्र आहे, ते मानव नाही आहे. रोबोला विचार करता येतो, कामे पटपट करता येतात, परंतु त्याला भावना नसते, दुसऱ्याचे दुःख तर समजू शकत नाही, त्याला आपुलकी नसते, पण हेच मानवाला असते. मानव माणसाच्या भावना समजून घेतात, संकटात कोण असेल तर त्याला वाचवलं जातं. प्रस्तुत पाठामध्ये एका स्त्रीवर ओढवलेला प्रसंग, ह्या स्त्रीला रोबो काम करत असूनसुद्धा रोबो वाचवू शकत नाही, परंतु एक प्रामाणिक आणि प्रसंगावधान असलेला मनोज नावाचा वेटर तो त्या स्त्रीला वाचवू शकतो. म्हणजे लेखकाला यातनं असं सुचवायचं आहे की शेवटी यंत्र हे यंत्रच असते, ते काम करेल, पण मानवासारखे त्याला भावना नाही, त्याला माणुसकी नसते, आणि प्रसंगावधान राखून तो जे एक काम करतो ते रोबो करत नाही. आपण प्रस्तुत पाठामध्ये रोबो आणि मानव याबद्दल आपण शिकूया.